नमस्कार जयश्री ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण सोया चंक्स क्रिस्पी किंवा ह्याला सोया फ्राय पण बोललं जातं तर आज आपण तीच रेसिपी बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी अडीचशे ग्रॅम सोया घेतलेला आहे त्याला गरम पाण्यामध्ये मी पाच मिनटं भिजवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यातून सर्व पाणी मी रिमूव्ह करून घेतलं आहे आणि इकडे एका बाऊलमध्ये मी काढून घेतलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे काही मसाले तर आता आपण ह्याच्यात घालून घेऊया एक चम्मच मी इकडे काश्मीरी मिरची पावडर घालून घेते आता यात आपण घालूया चवीनुसार मीठ अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच आलं आणि लसणाची पेस्ट आहे तर ती घालून मस्त मिक्स करून घ्यायचं सोयामध्ये ते तर इकडे मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहे दोन चम्मच बेसन पीठ बेसन तुम्हाला जर ज कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता पण इकडे मी दोन चम्मच पीठ घालून घेतलं आहे आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स झालेला आहे पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही तर इकडे मी कढई गरम कराय ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते मी तेल जास्त नाही घालत म्हणजे पूर्ण फ्राय करण्यासाठी नाही आहे तर थोडंसं तेल घालून पण आपण ह्याच्यामध्ये फ्राय करू शकतो तर इकडे मी तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे आता सोया आहे तर ते घालून घ्यायचं आणि त्याला मस्त असं मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं कारण मीडियम गॅसवर फ्राय केलं की मस्तपैकी कुरकुरीत असे होतात तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले फ्राय झालेले आहेत तर आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर मस्तपैकी कुरकुरीत असे आपले हे रेडी झालं आहे आणि जे आपले बाकीचे राहिले ते पण तुम्ही अशा प्रकारेच फ्राय करून घ्यायचे तर इकडे माझे सर्व फ्राय करून झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत रेडी झाले तर त्याच कढईमध्ये थोडं तेल राहिले होतं तर त्याच्यातच मी थोडेसे जिरे आणि आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि त्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं जे आलं लसूणचा वास असतो उग्रवास तो जाईपर्यंत मी इकडे परतून घेतलं तसेच एक हिरवी मिरची आहे तर ती घालून घेतली तिलाही थोडीशी परतून घ्यायचं आणि आता एक चमचा आपण याच्यात घालून घेणार आहे एक टोमॅटो सॉस आणि त्यालाही मी दोन मिनटं परतून घेते तर इकडे आपलं हे परतून झालं आहे आणि इकडे मी दीड चम्मच आता घालून घेते शेजवान चटणी आणि तिलाही परतून घ्यायचं तर इकडे आपले सर्व मसाले परतून झालेले आहेत आता मी याच्यामध्ये घालून घेणारे आपली कांद्याची पात आहे तर इकडे मी एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात आहे तर ती घालून घेते आणि तिला दोन मिनटं नरम पडेपर्यंत फ्राय करून घ्यायचे जास्त आपण तिला शिजवून घ्यायची नाही आहे फक्त नरम पडेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ती पण घालून घेऊया आणि तिलाही तशीच फ्राय करून घ्यायचं आहे जास्त काही तिला पण शिजवायचं नाही आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मिठाची गरज आहे तर थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं कारण आपण सोयामध्ये पहिलेच मीठ घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं नॉर्मल असं मी इकडे मीठ घातलं आहे आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आपण जे सोया फ्राय करून ठेवलेलं आहे तर ते घालून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित जे आपला मसाला आहे तो पूर्ण सोयाने ऑब्झर्व केलेला आहे कारण तो लगेच कोणतंही म्हणजे लिक्विड असतं ते ऑब्झर्व करतं तर इकडे आपला पूर्ण मसाला त्याने ऑब्झर्व केलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या सोया चन्स किंवा सोया फ्राय रेडी झालेला आहे एकदम क्रिस्पी लागतात खाण्यासाठी आणि खूप छान अशी टेस्ट येते तर इकडे आपले मस्त रेडी झालेले आहेत आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर कसे झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका